जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा, अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। आऊ मे तोडा कमरी करा पटा ते मिहिर मस्तकी तुरा, ओबऱ्याचा कुटका अंडाऱ्याचा भडका बोल साठी हे हवं ते करतील, पण इथे माझं काय? मी इथे अन्न पाणी न घेता बसली आहे, स्वतः स्वयंपाक करून उपवास घडलाय माझा। भासा, अशा का बसले आहात? त्यावेळी तुम्ही साक्षी आहात, मी काहीही न करता काहीही न बोलता हे माझ्याशी असे का वागत आहेत? काय झालं? आधी तर ते सांगेच ना, मी त्यांच्यासाठी स्वयंपाक केला, त्यांना हवे ते पदार्थ केले, इतकं करूनही ते जेवायला नको म्हणाले। मी तुम्हाला हे विचारायला आले की तुम्ही जेवलात का? हे जेवले नाही म्हणून मीही नाही जेवले। मी तुमच्यासाठी देखील स्वयंपाक केला होता, पण ह्या सगळ्या गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलो। म्हाळसा, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या हाताने तयार केलेले पदार्थ खायला ते नक्की येतील। यांच्याशी कसं वागू मला कळत नाही। त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही तर वाईट वाटून घेऊ नका। हो, पण मनात येतच राहत ना, ते असं का वागतात? असं कोण आहे ज्यांचा ते इतका विचार करतात, ज्यांच्यामुळे ते इतके अस्वस्थ होतात? म्हाळसा, ते श्री मार्तंड भैरव आहेत। अशा अनंत गोष्टी आहेत, त्यातील सगळ्याच ते तुम्हाला कसं सांगतील? बर, मी काय म्हणते, तुम्ही माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला जेवायला वाढते। मी आता असं ठरवलं आहे, जोपर्यंत ते जेवणार नाही तोपर्यंत मी देखील पाणी आणि अन्न ग्रहण करणार नाही। येते मी। मला तुम्हाला काही सांगायचं आहे। मी आत्ताच म्हाळसाला भेटून आले, त्या एकट्याच होत्या। खंडेराय सकाळपासून अस्वस्थ होते म्हणून त्यांनी खंडेरायांना त्या संदर्भात विचारलं, परंतु त्यांनी काहीही न सांगता केवळ एकांत हवा आहे इतकंच सांगितलं। म्हाळसाला खूप वाईट वाटलं हो, तरीही त्यांनी त्यातून बाहेर येऊन खंडेरायांसाठी स्वयंपाक केला। तेव्हा खंडेरायांनी केवळ जेवण नको असं सांगितलं। तिकडे बाणाई तपश्चर्येला बसली आहे, भक्ताने जर का अन्न पाणी ग्रहण करणं बंद केलं
तर मग आराध्याने काय करावं? परंतु म्हाळसा देवींनी देखील अन्न आणि पाणी ग्रहण करायचं नाही असं ठरवलं आहे. परंतु देवी, आता आपण जरी म्हाळसा देवींना समजावून सांगितलं तरी त्या त्यांचा आग्रह सोडणार नाहीत. त्यांचंही बरोबरच आहे, खंडेराय त्यांचे देखील आराध्य आहेत ना. होय देवी, परंतु खंडेरायांनी म्हाळसा देवींना अर्धांगिनी करून त्यांना त्यांच्या भक्तीचं फळ दिलं आहे. हो, परंतु आता आपण हे म्हाळसा देवींना कसं सांगणार आहोत? तुम्ही काहीही करा, परंतु यातून मार्ग काढा. जर गडावर श्री खंडेराय आणि म्हाळसा देवी यांना उपवास घडला तर इतर लोक देखील जेवणार नाहीत. आणि म्हाळसा देवींनी त्यांचा हट्ट सोडला नाही तर त्यांची प्रकृती खालावेल. यातून जर का मार्ग काढायचा असेल तर मला खंडेरायांशी बोलावंच लागेल. मग तुम्ही अधिक वेळ घालवू नका, खंडेरायांना लगेच भेटा. देवी, आपण जेवलात का? नाही. बर, आलोच मी. प्रधानजी, आपण चिंतित दिसत आहात. देवा, आपण जर का अन्न ग्रहण नाही केलं तर म्हाळसा देवी काय करतील? म्हाळसा देवींनीही अन्न पाणी घ्यायचं नाही असं ठरवलंय. मी समजावतो तिला. नाही देवा, मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल. देवा, म्हाळसा देवींनी असा स्वतः उपवास करणं योग्य नाही. आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागेल. मग प्रधानजी, मी काय करावे असे आपल्याला वाटते? देवा, आपण आणि म्हाळसा देवींनी अन्न ग्रहण करावं. मी सेवकांना तशी व्यवस्था करायला सांगतो. प्रधानजी, बानू त्या तिकडे अन्न पाण्याविना अहोरात्र माझे नामस्मरण करत आहे. तिच्या भक्तीची अजून किती परीक्षा पाहावी मी? एका भक्ताची भावावस्था जिथे पोहोचायला हवी तिथे ती पोहोचली आहे. आणि प्रधानजी, आपल्या भक्ताच्या श्रद्धेचे फळ देणे हा नीती नियम आहे हे आपण जाणताच. परंतु देवा, म्हाळसा देवी आपल्या अर्धांगिनी आहेत. सप्तपदी मध्ये आपण म्हाळसा देवींना दिलेली वचन पूर्ण करणं हे आपलं दायित्व आहे. देवा, काहीतरी सुवर्ण मध्ये निघायलाच हवा. सुवर्ण मध्य किती फसवा शब्द आहे हा. परंतु देवा, हा एकमेव पर्याय आहे. आपण आत्ताच काय तो निर्णय घ्यावा. प्रधानजी, ब्रह्मदेवांनी जी भीती व्यक्त केली ती खरी आहे.
श्री खंडेरायांचा राज्याभिषेक सोहळा होणार आहे, परंतु या राज्याभिषेक सोहळ्याला जर बानू इथे येणार असेल तर ही बाब गंभीर आहे। तेव्हा आता काय करायचे असं मीही विचार करतो आहे। देवा, मी एक सुचवू। बोला प्रधानजी। आपण बाणाईला भेटून या। पण प्रधानजी, मी जर बानूला भेटलो तर मला तिची इच्छा पूर्ण करावी लागेल, आणि हे इतकं सोपं नाहीये। देवा, राज्याभिषेक जवळ आलाय, आपण बाणाईला राज्याभिषेकाचं निमंत्रण देऊन यावं। पण प्रधानजी, तिच्या भक्तीचे केवळ हे फळ नव्हे। होय देवा, परंतु त्या दृष्टीने एक पाऊल पुढे तरी टाकता येईल। बाणाईची तपश्चर्या थांबवणं आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती कठीण होऊन जाईल। ठीक आहे, मी जाऊन भेटतो तिला। पण प्रधानजी, परम नियतीने तिच्या मुखातून काही अनपेक्षित वचन मागू नये म्हणजे झालं। तरीही देवा, मला हा निर्णय योग्य वाटतोय। आपण प्रस्थान करावं, मी येतो। शिव 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 मल्हार सदा शिव, शिव 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 मल्हार सदा शिव। ओम नमो मार्तंड भैरवाय, मार्तंड भैरवाय। ओम नमो मार्तंड भैरवाय। ओम नमो मार्तंड भैरवाय, नमो मार्तंड भैरवाय। बानू, तुम्ही आला सा बानू, तुझी हाक माझ्यापर्यंत पोहोचली आणि मला यावंच लागलं। हे समद खरं कसं मानू म्या, माझा विश्वास बसना झालाय। बानू, तुला जरी खरं वाटत नसलं तरी मी तुझ्या समोर आहे ही वस्तुस्थिती आहे। परंतु बानू, तू माझं असं हे नामस्मरण का करत आहेस? आयुक्त पुण्यांना तुम्ही भेटाल का नाही हे ठाव नव्हतं जी,
जस बा मला म्हणला की पुण्यांना खंडोबाचं नाव भी काढायचं नाही, तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली बघा. मग महाराज मला म्हणले की कुणी भी येणार नाही अशी एक जागा उडक आणि तथं जाऊन तुमचं नाव घे म्हणून. बानू, तू माझी प्रिय भक्त आहेस, तुला झालेल्या यातना मलाही होतात. अन्न पाणी त्याग करून हे सारं केवळ तू माझी भेट व्हावी म्हणून करत आहेस. पण का बानू? कारण मी कशी राहू तुमच्या आईना? माझ्या ध्यानी मनी तुम्ही आणि तुम्हीच आहेसा देवा. माझं जगणं बी तुम्हीच आहे, माझं असणं म्हणजे तुम्ही, नसणं म्हणजे बी तुम्हीच, माझं समद आयुष्य म्हणजे खंडोबाच आहे बघा. तुमच्या आईनं माझं जगणं नाही. बानू, हे सारं मला ठाऊक आहे आणि म्हणूनच मी इथे आलो आहे, केवळ तुझ्यासाठी. माझ्या मनात काय चालू असतं हे समजा तुम्हाला नीट ठाव आहे देवा. होय बानू, तुम्ही माझ्यासाठी हात आला असा हेच लई झालं माझ्यासाठी. बानू, तुझी तपश्चर्या आता पूर्ण झाली आहे, तुला जेजुरीत यायचं आहे. तुला मला जेजुरीत गडावर भेटायचं आहे, माझा राज्याभिषेक बघायचा आहे, आणि म्हणूनच मी तुला निमंत्रण देण्यासाठी इथे आलो आहे. म्हणजे बानू, तुला आणि अजामेळ दोघांनाही माझ्या राज्याभिषेकासाठी जेजुरीत यायचं आहे. नाही देवा, जवपतुर बा मला स्वतःहून जेजुरीला जाया सांगत नाही, तो पतुर मी काही जेजुरीला यायची नाही बघा. बानू, तू त्याची काळजी करू नकोस, अजामेळ स्वतःहूनच तुला जेजुरीला जाऊ असं सांगेल. परंतु तू आता घरी जा, कारण तोही माझ्यासारखी तुझी काळजी करत असेल. आणि बानू, अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे. हळदीचं हे शिवलिंग जे तू घरून या ठिकाणी घेऊन आलीस ते इथेच राहू दे, पुन्हा ते घरी नेऊ नकोस. परंतु घरी गेल्यानंतर हळदीचे नवे शिवलिंग तयार कर आणि त्याची प्रतिष्ठापना कर. बानू, आता मला जायलाच हवं. पासून नक्कीच काहीतरी लपवत आहात. मी सगळं विसरून तुम्हाला बरं वाटावं म्हणून स्वयंपाक केला, पण तुमचं माझ्याकडे लक्षच नाही. मी केलेल्या कोणत्याही गोष्टीचे महत्व नाही. तुम्ही माझ्याशी असे का वागत आहात? तुम्ही जर अन्न घेणार नसाल तर मीही या क्षणापासून अन्न आणि पाणी ग्रहण करणार नाही.
काहीही झालं तरी म्हाळसा, तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं? काय नाही. तू पाणी घे, हे घे. नको. या क्षणापासून मी पाणी आणि अन्न ग्रहण करणं सोडलंय. म्हाळसा, मी एक सांगायला आले होते पण तू तू बस, मी येते नंतर. काय सांगणार होतेस तू? मी सेवकांना निरोप देण्यासाठी गेले होते. तू सांगितलं होतं देवांना जेवणासाठी बोलवायचं आहे म्हणून. काही उपयोग नाहीये त्याचा, ते नाही ऐकणार. पण का? राहू दे, नको सांगूस. मला काहीतरी वेगळंच सांगायचं होत. म्हाळसा, तुमच्या दोघांमध्ये भांडण झाले आहे का? तुला जे सांगायचंय ते थेट सांग ना. सेवकांनी निरोप दिलाय, देवगडावर नाहीत. ते कुठे गेलेत कोणालाच माहित नाही.